हॅपी बर्थडे पप्पा. हॅपी बर्थडे अहो. हॅपी बर्थडे पप्पा. थँक्यू. धन्यवाद. Happy birthday to you. Happy birthday. अरे पप्पांनी ड्रेस नवीन घातला त्यांचा. पप्पांना मी आज अंघोळ घातली मस्त घासून पुसून. काने हो. कसं वाटतंय आज? एकदम मस्त. मस्त आज. मला माझ्या पप्पांना माझ्या हातचे पोहे खायचे होते. मी आज पोहे केले पप्पांसाठी आणि पप्पा पण आलेले आहेत. कुठे गेले? हॅलो डॅडी. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक यू. तुम्ही आता व्हायरल होत आहे तुमची मुळ. आणि पप्पा बघू आता टेस्ट करून सांगतील. पप्पांचा मोबाईल एक नंबर गरम आहे. हा पप्पा. हा लाग मध्ये तुम्ही तर बघितलं असेल स्टार्टिंगला क्लिप. आणि पप्पांचा मोबाईल. पप्पांचा मोबाईल मी तर फोटो पण ऍड करते नाही तर लास्टला. एक नंबर मोबाईल यार. मस्त एक नंबर त्यांच्यासाठी. हा मस्त आहे. आणि तुम्हाला मी फोटो इथं साईडला दिसत असेल तुम्हाला बघा तुम्ही नक्की. आईज आज पप्पांचा बर्थडे आणि आम्हाला मला तर वेळच नाही आहे अजिबात. मी आत्ता जस्ट बसले पाणी पिलं मी आत्ता जस्ट. आणि आता वाजलेत 12 आणि तुम्हाला अजून एक सरप्राईज येणार आहे तर ते ह्याच व्लॉगमध्ये दिसणार आहे. अजून एक सरप्राईज. आणि हे असं मला झालेलं आहे पोहे करत होते माझ्या पप्पांना माझ्या हातचे पोहे खाऊ वाटले बर्थडे दिवशी. तर मी पोहे केले जे की आपण सारखं करतो पण त्यांना आजच खायचे होते. मग मी केले मग ते कढई टच झाली माझ्या बोटाला. मला करायचं शूट आज आणि माझ्या अवतारचं एवढं घाण झालंय कारण की मी कामं करून येणार. गरम गरम होतं एवढं गरम होतं ना बापरे. आणि माझं आता जस्ट पार्सल आलं. काय ते काय छान दिसते. आणि पार्सल आलं माझं ते काय तुम्हाला दाखवते. माझ्या पप्पांनी माझ्यासाठी म्हणजे खूप फोर्स केला आहे. हे फर्स्ट टाईम मला पप्पांनी फोर्स केला असेल की हे मागव मागव मागव. तर मी दाखवते वेट कारण की आम्ही ट्रॅव्हल करतो त्यामुळं. एकटाच म्हणेन टाक. हे आहे काय म्हणतात मोबाईल होल्डर कसा असतो आपण मॅप लावतो ते. हे स्कूटीला असं बॅग कशी आपण अडकवतो तसं ते ह्याला अडकवायचं आणि ॲडजस्ट पण करता येतं हे. आणि ह्याच्यातून दिसतो मोबाईल आपल्याला. उभं आडवं तुम्ही कसं पण लावू शकता. वॉटरप्रूफ आहे आणि पूर्ण ह्याच्या मागं पण प्लॅस्टिक आहे वॉटरप्रूफ आहे. तर तुम्ही कुठं ट्रॅव्हल करत असाल आम्हाला तर तुम्हाला माहितीच आहे की आम्ही मॅप लावून येतो अजून पण कारण की आम्हाला रस्तेच लक्षात नाही राहत. आता येतानाचा राहिलेला आहे पण जातानाचा खूप वेगळीकडनं दाखवतो. आम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळीकडनं दाखवतो मॅप. अजिबात असं नाही झालं की एक म्हणजे दोनदा तरी असं नाहीच झालं कधीच. रिपीट दाखवलंच नाही आहे वेगळंच दाखवतं. आणि आता मी हे जाताना लावून जाईल. आम्ही काय उद्या सकाळी 6 वाजता जाणार आहे. आणि पप्पा आणि मोह दिदी गेलेत अजून एक धमाका आणायला. तर पप्पांच्या बर्थडे निमित्त दिदीला पण मज्जा आहे ते तुम्हाला कळलंच ह्याच व्लॉगमध्ये दिसणार आहे. तर आम्ही खूप खुश आहे खूप म्हणजे खूप खुश आहे. आणि मज्जा येते असं नवीन नवीन काय काय घ्यायला. आणि चला खूप काम आहेत खूप म्हणजे खूप. आता माझं तुम्हाला शेड्यूल सांगते. आजचं केक करायचं आहे शूट करायचं आहे इम्पॉर्टंट शूट आहे ते करायचं आहे. परत आता दिदी आली की ते परत त्याच्यातच टाईम जाईल ते तुम्हाला कळालंच. आणि
संध्याकाळी परत पप्पांच्या बर्थडेचं आम्ही घरीच करणार. पप्पांचं असं म्हणणं आहे की आपण घरीच करू, बाहेर नाही डेकोरेशन करताय तर बाहेर नको जायला, घरीच करू. तर ते तुम्हाला दाखवते सक्सेसफुल झालं तर तुम्हाला नक्की, नाही झालं तरी दाखवेल. कारण की यार आपलं काही लपून नाही राहत, सगळं खुले आहे. त्यामुळं तर ते पण दाखवते, खूप काम आहे. चलो आता मी तयारीला लागते, मग मी तुम्हाला भेटते. आणि हे नक्की तुम्ही यूज करा. मी यूज केल्यावर सांगते रिव्ह्यू ह्याचा कसं आहे. आपण माझा आपलं हे असं ना हँडल वगैरे, त्याला दोन्हीकडनं घालायचं असं. आणि तर असं बेल्ट आहे, सेफ्टी पण आहे. बघू मी लावून दाखवते, जरा असं वाटतं छोटं पडेल पण बघू. ओके, क्विक अपडेट द्यायला आले मी परत एकदा. मी ते लावून बघितलं कवरमध्ये मोबाईल, आणि हँडल पण करता येतं त्याच्यावरनं, स्क्रीन टच पण होते. त्यामुळं थम्सअप त्याला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि स्ट्रेचेबल पण आहे त्याचा बेल्ट, तर मी लावून पण एकदा दाखवल. आणि तर गाईज, तुम्ही बघितलंच असेल काल केक लावला होता मी. फक्त लावताना नाही दाखवला, पातेलाच फक्त स्टँड ठेवून केक लावला होता. तर आपला केक तर रेड वेल्वेट केक असा झालेला आहे. आणि मला आता कट करून मी तुम्हाला ते दाखवते. मस्त झालेला आहे. नाही मी कट का करेल आत्ता. आत्ता मी पहिले क्रीम बाहेर काढून ठेवते एक तासभर, आणि मग केक करायला सुरुवात करेल. परत मला शूटची पण तयारी करायची. तुम्हाला लॉगर लाईफ, मोठे मोठे लॉगर आत्ता सध्या लॉग करतात आहेत, आणि त्यांचा येतो कधीतरी लॉग आठवड्यातून दोनदा तीनदा. तर ते म्हणत होते, त्यांनी स्टोरी टाकली होती की डेली लॉगर कसे करतात. तर डेली लॉगर खूप डेंजर करणं, खूप म्हणजे असं वाटतं ना, खूप सोपं वाटतं, पण करायला घेतलं ना नाकेनऊ येतं. मान्य आहे की बाकीचे काही कामं नसतात आपल्याला, पण खूप डेंजर ही लाईफ आहे डेली लॉग. कारण की रोजचं रोज शूट करणं, दुसऱ्या दिवशी हाच लॉग पोस्ट करणं खूप डिफिकल्ट आहे. आणि लॉगरनीच आता प्रूफ केलंय मोठ्या मोठ्या लॉगरनी की डेली लॉग लाईफ सोपी नाही आहे. पण आम्ही मी करते, मला प्राऊड फील होते. मी तो मेसेज वाचला ना, मला प्राऊड फील होते. कारण की खरंच यार खरंच सोपी नाही आहे, पण करावे तर लागतंच. आणि चलो, खुश खबर, खुश खबर, खुश खबर दिले दाखव. आणि तिला कोणतं घेतलं दीदी? वन प्लस 12R. फायनली 6-7 वर्षांनी मोबाईल घेतला. आणि दीदीला मी गिफ्ट दिलाय. सगळ्यांना माझ्यावर तरस यायचा, मला तर खूपच आलता तरस. दीदीला मी गिफ्ट दिलाय मोबाईल आणि वन प्लस मी फर्स्ट टाइम आता हे करते. थँक्यू विंक्यू म्हण मला. थँक्यू बाई. आणि मोबाईल दिलाय मला. आणि हा पण मोबाईल आहे आपला नवीन मोबाईल, दोन झाले. मॉडेल तर एक नंबर आहे. हा ना, कलर छान आहे. कलर आणि हायदा पण आहे छान. फक्त तिला ब्लॅक पाहिजे होता, तर ब्लॅक कसलं आहे का? कडकवाले नाही. नाही नाही, तुझे दोन्ही पण कडकवाले नाही येते. ह्याचं मॉडेल असं आहे. एकदम मॅट फिनिश आहे. मॅट आहे. पप्पांचं तर बघितलंच असेल का? नाही बघितलं. फोटो लावलाय मी असं साईडला. तिथे पप्पांचं पण मस्त आहे. माझ्या पप्पांचं जास्त आवडलं, त्यांना पण खूप आवडलं. आणि नवीन पण आपलं दाखवून येऊ. पप्पा इकडे आण ते सगळं. पप्पा माझे मस्त मी दिसते ह्याच्यात पण. पप्पा दा ना इकडे आण ते. असं जर यूज केला तरी कसला मस्त दिसेल ना. छान वाटतं, कलर पण छान मस्त आहे. असं लेडी म्हणजे मुलींसाठी पण छान आहे हा. आणि मी तर दीदीचाच मोबाईल घेऊन बसली कधीपासून, आयफोनला विसरले मी. ह्याचं हे कुठे थम?
अर्जुन कपूरचे, अर्जुन कपूरने पाठवले तुम्हाला एअरपोर्ट. हे आमच्या आकांक्षा आता ट्रिपला जाणार आहे. स्कूटी राईड, स्कूटी लॉगर, काय बर्थडे बॉय स्कूटी काय म्हणते. मी गिफ्ट घेतले पण पैसे मी भरणार आणि माहिती का टच पण होत तिथे त्याच्यावरनं. बसत नाही पप्पांचा मोबाईल, माझा बसतो, माझा बसत नाहीये. अग बसतो नीट घालायला लाग त्याला. पप्पा खुश का? भारत भ्रमंतीला जाणार आहे स्कूटीला, पुढे मॅप लावून त्याच्यामुळे आणले आम्ही तिच्यासाठी. कन्याकुमारी येते इकडं खाली जम्मू काश्मीर. आणि असं पण म्हणतो तुम्हाला मागवायचं तर मागू शकता. मी सांगितलं त्रास नको मॅप सांगायचा, ते आपलं आपलं लावून आपण. आमची दिदी म्हणते इकडे चल इकडे चल, ते इकडे कुठं अजून कळलं नाही मला. सांगतात ना डाय के बाय, डाय के बाय, डाय बाय सांगतच नाही ती. इकडे चल म्हणती गाडी चालली तिकडे चल. मला आता सगळं काय काहीतरी आता. आणि हे एअरपोर्ट आणलेत फर्स्ट टाइम आमच्या घरात आलेत एअरपोर्ट. आणि हे मला घ्यायचे होते पण ते पप्पांसाठी नाहीये. मीटिंग वगैरे असतात ना कुणाला. मला यार बस आगे दिदी मी वापरू, आमचं काही नाही असं दोघी पण वापरू. मला सवय नाहीये एअरपोर्टची, नाही करायची करणार. यार दिदीचं मला चार्जर एवढं आवडले ना बघा, रेड कलरचं आहे एकदम मस्त आहे. आयफोन आणि हि जर एवढा मोठा चार्जर आहे ना, चार्जरला खूप चार्जर मोठा आहे. आणि आमच्या एअरपोर्टला आता चार्जिंग होतीये, लाईट लागली का नाही घसरतय ग. आणि ह्याला चार्जर लावला आम्ही चार्जिंगला. पडदा तिकडे टाक. आणि मी खूप खुश आहे दीदीसाठी. 10 मिनिटं ठेव फक्त बघू मग. आणि दीदीसाठी मी खूपच खुश आहे कारण की दीदीला फायनली हे दोघांना मोबाईल भेटला, आम्हाला नाही भेटला. कारण की कारण की खरंच आमचा दोघांचा नाही. कारण की मी का खुशी भेटते का, कारण की मला स्टोरेजला जागा झाली आता दुसरी. आमचा स्टोरेज बस झाला आम्हाला. आयफोन पेक्षा आहे ना क्लिअरिटी खूप छान आहे वन प्लस ची. आणि पप्पांच्या मोबाईल ला स्टोरेज म्हणजे लॅपटॉप पण चांगला सुंदर आता चालतोय. आकर स्टोरेज सगळ्या घरात देत जाईल असं स्टोरेज. लॅपटॉप पण भरलेला आहे पप्पा. काही काही काय काही या श्रीकांत. चला आता माझा कुठे कालपासून येतोय गाई क्रीम फेटतेय मी आता. आणि आमचे पहिला बिझनेस होता केक चा, तर मी असेच बसायचे तेव्हाची आठवण आली मला. सगळ्या प्रकारचे बिझनेस होते आपले. हा ना सगळं करून झालेले. आणि मस्त क्रीम फेटून घेणार आहे आता मी. तयार आहे. हा दोन लेअर झालेले आहेत. आणि बर्थडे बॉय भाजी एवढी आणली, चिंचोडा न्यायला, टमाटे, भेंडी, परत वांगी आणि मिरच्या आणि बटाटे आणि कांदे. आणि हे ह्यासाठी थँक्यू. वडा सांबर मी केलं होतं, ते दाखवलं मी वडा सांबर केलेलं, पण कसं झालं नाही विचारलं. कसं झालं पप्पा? छान मस्त. आणि आमचं आज खूप धावपळीत चाललंय खरंच आहे ते पण. हा खूप काम आहे, तिथे शूट पण राहिले अजून. आता काय माहिती काय करायचं, खूप इम्पॉर्टंट शूट आहे ते. आता केक झालं की लावून किती वाजले आता, चार पर्यंत केक करायचा मग झालं, पाच वाजता शूट पुरावं. चला आता मी आवाज येईल म्हणून मी पटकन म्हणते. चला मोये मोये. ओके आता मी केले शुगर सिरप आणि केकच्या वेग. आता सगळ्यांना माहिती असेल ह्याच्या आपण लेअर करतो त्याच्यावर ना पूर्ण हे शुगर शिरप लावून घ्यायचं. ह्यात पण टेस्ट गेली पाहिजे. आणि माझी क्रीम एकदम मस्त फेटली आणि तर मग झाली समजायचं. आणि तुम्ही असे पण उलटी पण करू शकता. आता मी उलटीमध्ये एक हाताने खर्च आहे ना, पण अशी घट्ट झाली स्ट्रोक आले ना वर असे, तर मग समजायचं झाली आपली क्रीम.
आणि एवढीच घेतली होती तर एवढी झाली. आता मी पटकन लेअर करून घेते छान पैकी. दोनच लेअरचा केक आहे हा, फक्त असा मोठा झालेला आहे आणि दोन लेअरचा आहे. आणि हे मी तुम्हाला नंतर सांगते आम्ही का काढून ठेवलेले आहे. आता शुगर सिरप लावून लेअर करून घेते. आणि दीदीचं कसं मोबाईल मध्ये मी घेऊ शकते. ओके, आता आमचं चाललंय सजावट. आणि गाईज मी आफ्टर किती 3 इयर्स ना, किती सुंदर वाटतंय बघ ना हे. आणि मी 3 वर्षांनी हे करते केक करते आणि ते पण मला वाटलं नव्हतं एवढा सुंदर होईल. माझ्या मनाने खूपच छान आहे हा. आता मोठ्या आम्ही काय करतोय, मोठ्याच्या साईडने असे बारीक बारीक असे वेगवेगळ्या साईजचे बॉल आहेत आमच्याकडं, त्या मोठ्याच्या साईडने टाकतोय सगळे. डिझाईन तर खूप मस्त वाटते. अजून तर हे अजून आहे एक सरप्राईज. नाही नाही ते कट करू. मम्मी आमची इथे झोपली आहे आणि हे करते. आणि हे कशासाठी ठेवलं होतं मी तुम्हाला आता दाखवते. आता हे आमचं डेकोरेशन होते पहिले आणि हा शूट होतोय मोबाईल झाले दीदीच्या मोबाईल वरून शूट होते. मला घेतलं म्हणे एवढं मेहनत केली आणि एवढं सुंदर वाटतंय ना हे. आता नाही खरं खूप छान वाटतंय. फिनिशिंग पण केकचं किती सुंदर आलं ना. म्हणजे मला गॅप पडलाय खूप 3 वर्षाचा ना, नाही 4 वर्षाचा दीदी, 4 वर्षाचा गॅप पडलाय. 4 वर्ष झाले लॉकडाऊनच्या वेळेस. 3:30 तरी एवढा मस्त एकदम सुंदर वाटतंय बघ मोबाईल मध्ये किती मस्त वाटत छान वाटतंय ना. आणि आम्ही रेड कलर रेड आणि व्हाईट कलर थीम ठेवली कारण की रेड वेल्वेट केक आहे म्हणून. तुम्हाला आहे ना हे झालं की दाखवते एक मिनिट थांबा. आता कारण की माझा मेकअप मी रिमूव्ह नाही केला आणि माझं शूट होतं आता खूप. म्हणजे आज दिवस काय दिली आता बसायला पण नाही भेटलं आम्हाला. मला तर आता झोप लागली, एवढी झोप लागली ना, डेंजरवाली झोप लागली. पण स्टील पप्पांचा बड्डे जोश आहे आणि नवीन येऊ येऊ मस्त वाटत आहे कारण की कॉडच नाही आम्हाला आयफोनला, तर एअरपोर्टचंच वापरायला लागतात. आणि आम्ही त्याला डेकोरेशन वगैरे करणार आहे बलूनचं. केक तर झालंच आहे, तुम्ही बघितलंच असं सांगा केक कसा वाटला. आणि फोटो तर तुम्ही बघतलंच आता. आणि 2 लॉगमध्ये मी जमलिंग झाली कारण की कालच्या लॉगमध्ये पप्पांच्या बर्थडेचा केक टाकलाय मी. तर पार्ट 2 आहे हा आणि पार्ट 1 बर्थडेचे पार्ट 2 झालेत. आणि इकडे चाललंय ह्यांच फुगवायचं. असू दे काळा मध्ये लाव आपण नजर का टिक्का. ब्ल्यू छान आहे ना तो. आणि आता हे फुगे फुगवले, मी तर काय फुगे फुगवत नाहीये. मी आता बस आराम करते कारण की मी खूप दमले आज. परत उद्या गाडी पण चालवायची सकाळ सकाळी. खूप म्हणजे काय आता बोलायचं, खूपच अवघड असत गाडी चालवणं खूप अवघड आहे. आणि चलो आता केक बघून तर मला असा विश्वासच नाही बसत आहे मी केलाय केक. खूप मस्त झालाय. आता टेस्टला तर ऑफकोर्स छानच असणार. आणि दुपारी केलंय त्यासाठी कारण की असं जरा थोडस तो मर्ज होईल क्रीम आणि केक बेस. एवढा सुंदर लागतो रेड वेल्वेट. तर तुम्ही नसेल ट्राय केला तर नक्की ट्राय करा, खूप मस्त लागतो. ओके गाईज, आता आमचं माझं मेकअप धुतलंय मी पूर्ण तोंड धुतलंय पण काळं काळं झालं नुसतं, डेंजर झाले माझ्या आता. आणि आता वाजे 6:30 आणि आम्ही करतोय आता सेलिब्रेशन. मस्त तयार झालं आणि हा घेतला होता मी पप्पांच्या बर्थडेला टॉप, तर आधीच घालून ठेवला होता शूटसाठी पण स्टील न्यूज येतो. आणि इकडे ह्या 3 जण मला सोडून फोटो काढतात. आणि बर्थडे बॉय तर असा भारी दिसतोय काय सांगायचं, एवढा सुंदर दिसतोय ना पप्पा खरंच, एवढं सुंदर ना खरंच. बसल का
नजर ना लगे किसी की आणि बस दिसत पप्पा अंगठे बाई सोन सोन बघू हे माझ हे सोन आहे माझ आणि मम्मी पण बघा मम्मी इकडे ग मम्मीने पण मस्त आणि मम्मीने पण मस्त ब्लॅक कलर चा ड्रेस घातला सगळे कलरफुल झालेत मस्त आणि दीदी दीदीने पिंक घातला हिरी ब्लॅक यांच्या मल्टी कलर होते आणि चलो पप्पा विश करा हॅपी बर्थडे पप्पा हॅपी बर्थडे अहो हॅपी बर्थडे पप्पा थँक्यू धन्यवाद आणि आता आम्ही हा केक केलाय तो कट करा केक केलाय ना मस्त केक केलाय असं इथं तर मिळणार नाही खरंच नाही मिळू शकत खरंच नाही मिळू शकत आणि त्याला मेहनत घेतली पप्पा म्हटले आपण इथं घरातच करू खाली आम्ही वरती मस्त टेरेस डेकोरेट लाईटिंग वगैरे करून करणार होतो चलो आता आम्ही केक वगैरे आणतो इथं ऑक्शनची तयारी करतो आणि मग मी तुम्हाला भेटते मस्त सेट झालेला आहे आणि वाढतच नाही मम्मा ना आपण मस्त केलं असं वाटतं म्हणजे हा असं वाटतं म्हणजे विकतच आणलेला आहे विकत पण पप्पा विकत पण असं एवढं फ्रेश नाही दिसत एवढं मस्त आलाय आणि हा एकदम फ्रेश आहे पहिल्यांदाच एवढा असा म्हणजे ज्यावेळी आपण कोरोना मध्ये विकत होतो त्यापेक्षा आणि एवढा सुंदर झालाय ना खरंच खूप मस्त झालाय आणि 4 वर्षानंतर मी एक केक केलाय मध्ये तर प्रॅक्टिसच नाहीये म्हणजे मोडले पूर्ण पण स्टील आता खरं डिझाईन वगैरे मस्त सगळं आले नाही केक मस्त झालाय आणि टेस्टला पण छान झालाय आणि मग अशी खाल्ला होता काय झालं केक म्हणजे हा हा टेस्टला बघितला होता ठीक आहे शॉपिंग झाली खरेदी झाली ड्रेस ड्रेस झाले परत नंतर मग वडा सांबार केला वडा सांबार नंतर हे कष्ट करून दोघींनी घरी केक केला यांनी इतका केक छान झाला मस्त एकदम आणि आता मस्त जेवण्याची पार्टी करणार आहे आता हॉटेलमध्ये जाणार होतो आम्ही पण नाही गेलो आम्ही घरीच पार्सल आणणार आहे मस्त एन्जॉय करणार आहे मला चॉकलेट आवडत नाही टेस्टला पण खूप छान झालं मला आवडत नाही तुला तू खाल्ला केक तू आमच्या पप्पांच्या बडीला हे नेहमी असतो आमच्या कधीपासून माहिती का एवढीसा होता छोटासा तेव्हापासून आणि ना केक बघ मी केलाय घरी कसं झालंय टेस्ट करून सांग पप्पा त्याला भरवा टेस्ट नाही अजून नन्या मी घरी केलाय केक आता सांग कसं झालंय कस काय मम्मी हॅपी बर्थडे कर का ओ थँक्यू
मॅचिंग. गाईज मस्त लेअर पडले दीदी, कसे वाटते? कट केलंय मस्त लेअर पडले, दोन लेअर जे मी केक केले आणि केवढे सुंदर लेअर पडले. वा बघ इथं बघ, मस्तच झाले यार, खरं सुंदरच एकदम. आणि हे चांगलं आहे बघ, असं उचलत आहे हे बघ, हे उचलत आहे. मस्त झालेस ना, जा देऊ. आता आम्ही आणले पार्सल मस्तपैकी पप्पांच्या बर्थडेचं. आम्ही बाहेर जाणार होतो पण आम्ही आज घरीच आणले आणि घरीच टाइम स्पेंड करणार आहे. आणि बघा काय चाललंय, इडी महिना. आणि नेहमीप्रमाणे पनीर चिल्ली, हे व्हेज अंगार आहे, हे व्हेज मराठा, हिचा फेवरेट. आणि रोटी, आणि इकडे मम्मी आहे. पप्पा हॅपी बर्थडे. तर जी स्वीट डिश राहिली ती आईस्क्रीम आहे आमच्याकडे, ती आम्ही खाणार आहे नंतर. मम्मी काय बोलती घ्या कॅमेरा. हा सांग मम्मी, या जेवायला युट्यूब फॅमिली सगळी. हॅपी बर्थडे पार्टी, या जेवायला. मम्मीने कुणाचा ब्लॉग मध्ये बघितले म्हणून ती आता म्हणते. आणि ती मागून, आणि ब्लॉग चालू असले की मागून काहीतरी सुचवती पॉइंट, म्हणून तिच्याकडे पटकन आम्ही मोबाईल घेतो, म्हणजे ती विसरणार नाही काय नाही आणि पटकन बोलल. खरं म्हणते तेच की, त्याच्यामुळे पटकन घेतलं त्याकडून मोबाईल. तिला असं वाटतं काय सांगतीये ती. चालते या जेवायला. आणि आज मस्त भेट केलेला, म्हणजे पार्सल आणले, एन्जॉय. चलो आता आम्ही मस्त फॅमिली टाइम एन्जॉय करतो, जरा गॉसिप करतो आणि जेवण झालं की भेटू. बाय बाय. ओके गाईज, आजचा बर्थडे संपला, समाप्त झाला. अजून अजून किती तास आहे? अजून एक तास आहे पप्पांच्या बर्थडेला. आणि आता आमची सगळी पॅकिंग वगैरे झाली, आम्ही उद्या निघणार आहे. तर ते तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि ह्या आता आठवड्याभर मम्मी पप्पा काय ह्या आता लॉगमध्ये दिसायचे नाही, पण ते तुम्हाला व्हिडिओ काढून पाठवतील. मला पाठवते तुम्हाला काय व्हिडिओ काढून पाठवतीलच ते इथं काय झालं तर. आणि या हे इकडे ना. आणि पप्पा लॉग करत आहेत. आणि आता हॅपी बर्थडे पप्पांना प्लीज विश करा ह्या लॉग मध्ये, ब्लेसिंग द्या. आणि आता आठवड्याभर मम्मी पप्पा काय दिसायचे नाही लॉगमध्ये, ते आठवड्याने येणारच आहे आमच्याकडं. आणि कसं झालं पप्पा बर्थडे? मस्त वाढदिवस झाला. मस्त ना, म्हणजे इतका छान झाला. आणि याशिवाय मानसी आणि आकांक्षा दोन्ही पण होते. मानसीला पण सुट्टी मिळली. सुट्टी म्हणजे संडे होता, संडेला बर्थडे आला त्यामुळे जरा म्हणजे हे झालं. बरं झालं उद्या संडेला बर्थडे. आकांक्षा मानसी उद्या चालले परत आले तो दिवस. इमोशनल, आमची फॅमिली इमोशनल आहे. काय करतो, गेलं पाहिजे. पप्पांना मस्त पैकी मोबाईल भेटलाय छान, आणि दीदीला पण भेटलाय मस्त. तर तुम्हाला लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. Thank you.